ढोकळा कसा असावा? तर असा एकदम आतपर्यंत एकसारखा जाळी सुटलेला, तेव्हाच तो मऊसूत होतो, घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. तर जाळीदार ढोकळ्याच्या टिप्स तर सांगणारच आहे, पण बोनस म्हणून ढोकळ्यासोबत जी चटणी मिळते त्याची सिक्रेट रेसिपी पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त लुसलुशी जाळीदार एकदम डबल फुगणारा बेसनाचा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. ढोकळा करत असताना प्रमाण चुकलं किंवा ते नीट फेटलं गेलं नाही, सगळं साहित्य नीट मिसळलं गेलं नाही, तर ढोकळा एकतर नीट फुगणार नाही किंवा मध्येच कच्चा राहतो, त्याच्यामध्ये लाल पॅचेस येतात, असेही बरीच कारणं आहेत. पण इथं आपल्याला ढोकळा फेटायचाच नाही आहे. आज आपण मिक्सरचा वापर करून ढोकळ्याचं हे मिश्रण करतो आहे, जे अगदी 2 ते 3 मिनटामध्ये तयार होतं. आणि त्याचसोबत सगळं साहित्य मिक्सरचा वापर करून मिसळल्यानंतर ढोकळासुद्धा एकदम डबल फुगतो. तर इथं मी कपाचं आणि टेबलस्पूनचं प्रमाण सांगितलं आहे, कारण ढोकळ्यामध्ये मेजरमेंट व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी व्यवस्थित प्रमाण दिलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुमचा ढोकळा इथून पुढे कधीच बिघडणार नाही. सुरुवात करूयात. तर ढोकळा करताना शक्यतो आपण असे मेजरिंग कप्स वापरतो, हे बाजारामध्ये सगळीकडे उपलब्ध असतात. या मेजरिंग कप्सचं सगळीकडचं मेजरमेंट अगदी असंच असतं. शक्यतो हे काळ्या रंगामध्येच येतात, आणि इथं हा जो 1 कप आहे तो 240 ml आहे, आणि मग त्याप्रमाणे बाकीचे इतर कप्स त्या प्रमाणामध्ये येतात. त्याचसोबत आपण जे बाजारात टीस्पून टेबलस्पून येतात स्टेनलेस स्टीलचे, त्याचा वापर केला आहे. आणि जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल टीस्पून, तर आपला नेहमी पोहे खाण्याचा चमचा वापरून हे कसं माप घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहे. सुरुवात करूयात. तर आपल्याला हे मिक्सरचं भांडं लागणार आहे, जे भांडं आपण ज्युसरसाठी वापरतो शक्यतो ते भांडं घ्या, किंवा कोणतंही भांडं घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायची पिठी साखर. आता यामध्ये आपल्याला घालायची 3 टेबलस्पून पिठी साखर. जर आपला टेबलस्पून जो असतो त्याने मी ही साखर मोजते, आणि जर आपल्याला टीस्पूनने ही साखर मोजायची झाली तर 2 टीस्पून भरते. म्हणजे जर तुम्ही या चमच्याने घालत असाल तर 1 टेबलस्पूनच्या ऐवजी 2 चमचे साखर घाला. म्हणजे आपण इथं जर 3 टेबलस्पून साखर घेतो आहे, तर तुम्ही टीस्पूनने मोजत असाल तर आपल्याला 6 चमचे साखर घ्यायची आहे. आता आपल्याला घालायचं आहे तेल. तेलसुद्धा आपल्याला 3 टेबलस्पून घ्यायचं आहे. पण आता तेल हे लिक्विड आहे, त्यामुळे याचं प्रमाण टीस्पूनप्रमाणे बदलतं. जर आपण हे मोजायला गेलो तर टीस्पूनने जवळपास 3 चमचे तेल भरतं. म्हणजे जर तुम्ही तेल मोजताय तर तुम्हाला 9 चमचे या चमच्याने तेल घ्यायचं आहे. आता इथं मी घेतलं आहे निंबूसत्व. आता हे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 चमचा. एका कपाला आपण 1 चमचा वापरतो. आपण 1.5 कप बेसन घेतो आहे, त्यासाठी आपण 1.5 टीस्पून हे लिंबूसत्व घेणार आहे. आणि जर आपण या पोहे खायच्या चमच्याने मोजायला गेलो तर हे सुद्धा 1 टीस्पूनला थोडंसं कमी घ्यावं लागेल. पण वर आपण अजून 1/2 चमचा घेतो आहे, त्यामुळं आपल्याला जर याने घ्यायचं आहे तर 1.5 टीस्पून आणि या चमच्याने मोजायचं आहे तर 1 टीस्पून. आता यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चिमूट हिंग. हळद तर अगदी कमी घालायची, तर अगदी 2 चिमूट हळद घातली. हळद पण जास्त झाली तरीसुद्धा ढोकळा लालसर होतो किंवा त्याच्यामध्ये लाल पॅचेस येतात. आता यामध्ये 3 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. जर तुम्ही चमच्याने घालताय तर 9 चमचे घाला. आणि आता हे सगळं मिक्सरमधून 1 मिनिटभरासाठी चांगलं मिक्स करून घेऊ. तर आपण 1 मिनिटभरासाठी याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. अगदी छान सगळे जिन्नस पेटले गेलेले आहेत. आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे. इथं मी 1.5 कप बेसन घेते आहे, 1 कप आणि त्याच सेटमधला 1/2 कप, किंवा तुम्ही याच कपाने 1 कप मोजून घ्या आणि परत त्यानेच 1/2 कपापर्यंत बेसन मोजा. आता बेसन घालतानासुद्धा बरेच जण काय करतात, अगदी हलक्या हाताने असं कपामध्ये भरले जातं, आणि त्यामुळं काय होतं की बेसनाचं प्रमाण कमी होतं आणि मग सोडा जास्त होतो, मग सोड्याची चव खूप येते. त्यामुळं बेसन भरताना बघा, मी चमच्याने घातलं की अगदी हलक्या हाताने दाबून भरती आहे. खूप जास्त पण दाबायचं नाही, हलक्या हाताने फक्त ते बेसन सगळीकडे सेट करून घ्यायचं. तर हे झालं 1 कप, आणि हा 1/2 कपाचं मेजरमेंट आहे, हा पण तसाच भरायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेसन भरून घ्यायचं. फार हलका हात पण ठेवायचा नाही किंवा अगदी खूप जास्त दाबून पण भरायचं नाही. तर आपण 1.5 कप बेसन घेतलं. आता हे बेसन आपण या फेटलेल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. बेसन चाळत वगैरे बसण्याची गरज नाही आहे, असंच वापरलं तरी चालतं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला 1/4 कप घालायचं आहे जेव्हा आपण 1.5 कप बेसन घेतो. म्हणजे आपण जेवढं बेसन घेतो त्याच्या 1/2 प्रमाणामध्ये पाणी घालायचं. आणि याला आता परत
अर्ध्या एक मिनटासाठी चांगलं मिक्सरवर फेटून घेऊ। तर हे बघा, आपलं हे मिश्रण अगदी छान फेटलं गेलेलं आहे। पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर झालं आहे। यापेक्षा पीठ पातळ ठेवू नका, त्यामुळे फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, जेवढं बेसन असतं त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी लागतं। तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे, याला थोड्या वेळासाठी आपण असंच झाकून ठेवूयात। तर आपलं मिश्रण तर तयार झालं, पण त्यामध्ये अजून आपण सोडा घातलेला नाही आहे। आता सगळं प्रमाण व्यवस्थित असणं ढोकळ्यासाठी खूप महत्त्वाचं तर आहे, पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या, सोडा किंवा इनो हे पॅकेटमधून काढले किंवा त्याच्यामध्ये पाणी मिसळलं की अगदी पटकन ॲक्टिव होतात आणि तितकेच लवकर इनॲक्टिव होतात। त्यामुळंच ते ॲक्टिव्ह असतानाच त्यांना जर उष्णता मिळाली तर ढोकळा अगदी व्यवस्थित फुगून येतो, सोडा त्याचं काम व्यवस्थित करतो। त्यामुळं ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घालण्याच्या आधीच आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं। ते पाणी उकळत असलं पाहिजे आणि ज्या टीनमध्ये आपण ढोकळा सेट करायला ठेवणार आहे त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं। ही तयारी आधीच करून घ्यायची, पाण्याला उकळी आली की मगच सोडा घालायचा आणि मग मिश्रण आपण त्या गरम पाण्यामध्ये ठेवलं की सोडा त्याचं काम पटकन करायला चालू करतो आणि तो चोखपणे बजावतो। तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे, इकडे आपण पाणी उकळायला ठेवलं आहे, आपण टीन ग्रीस करून घेऊ आणि पुढची प्रोसेस करू। आता इथं मी एक केक टीन घेतला आहे, तुम्ही एखादं ताटही घेऊ शकता। त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल असं व्यवस्थित पुसून लावा। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला घालायचा आहे 1 टीस्पून सोडा। तर मेजरिंग स्पूनमधला जो 1 टीस्पूनचा स्पून असतो त्याने 1 टीस्पून सोडा घेतला आणि या चमच्याने घ्यायचं म्हटलं तर भरून घ्यायचा आहे सोड्याने आणि त्याचसोबत आपल्याला अजून 1/2 चमचा सोडा घालायचा। तर हा बघा, मेजरिंग स्पूनसने आपल्याला 1/4 टीस्पून म्हणजे हा 1/2 चमचा आणि हा 1 चमचा असा सोडा घालायचा आहे। आणि जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने घेत असाल तर थोडासा चमचा जास्त भरा। तर हा सोडा यामध्ये घालू, त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला आता फार नाही, अगदी एक 15-20 सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। आता हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर ढोकळा करत असताना लक्षात घ्या, वर साधारण 1 ते 1.5 इंच जागा पाहिजे। आता इकडे आपण सगळं मिश्रण घालून घेतलं, याला थोडंसं सेट करून घ्यायचं आहे। दुसरीकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकतर तुम्ही स्टँड ठेवू शकता, मी अशी ताटली ठेवलेली आहे। आणि आता याच्यावर आपल्याला हा ढोकळ्याचा डबा ठेवायचा आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्यम गॅस करून 15 ते 17 मिनटासाठी वाफ काढायची। तर इकडे आपला ढोकळा आपण वाफवायला ठेवला आहे, पण सुरुवातीचे 10 मिनिट याला जराही उघडून बघायचं नाही, कारण आपल्याला सवय असते। तर याने काय होतं, जर आपण सोडा घातलेला आहे आणि याला आपण जर उष्णता मिळते, सोडा त्याचं काम करतो आहे, आणि जर आपण याला 5-10 मिनटाच्या आतच उघडलं तर पटकन बाहेरची थंड हवा आतमध्ये जाते आणि आपण सोड्याला डिस्टर्ब करतो आणि मग तो आपलं काम चोखपणे बजावत नाही। त्यामुळं ही काळजी घ्या, सुरुवातीचे 10 मिनिट याला अजिबात उघडून बघू नका। आता हा ढोकळा आपण साधारण 15 ते 20 मिनटासाठी मध्यम गॅसवर वाफवून घेऊ। तर आता 15 ते 17 मिनिट होत आलेली आहेत, आपण ढोकळा चेक करूया। मी गॅस बंद करते, तर टूथपिक बरोबर मध्ये रोवून बघितली तर टूथपिक क्लीन येते आहे, ओलसर मिश्रण नाही आहे। कडेला पण थोडंसं आपण असंच रोवून बघितलं। तर हे बघा, ढोकळा आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। गॅस पूर्ण बंद करायचा आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही, याला लगेच बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊ। तर आपला ढोकळा तयार झाला आहे, पण तो खूप गरम आहे, तो पूर्ण थंड झाला की मगच आपल्याला याला बाहेर काढायचं आहे आणि मग कापून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित कापला जातो, बाहेर निघतो। तर आपला ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण याची फोडणी करून घेऊ। तर फोडणीसाठी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे, तेल तापलं की यावर 1 मोठा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे, नाही तर ती कच्ची राहिली तर अजिबात चव चांगली लागणार नाही। मोहरी तडतडली, आता घालायच्यात हिरव्या मिरच्या। मी मिरच्यांना अशी मध्ये चीर देऊन घेतली आहे, असं मध्ये झाकण ठेवूयात म्हणजे मग अंगावर उडणार नाही फोडणी। कढीपत्ता घालायचा, आता घालायचे 1 मोठा चमचा पांढरे तीळ। याला आता मंद गॅसवर अगदी 1/2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। तीळ थोडेसे परतले, आता यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथं मी 1 कप पाणी घालते आहे, 1/2 चमचा मीठ घालूया, 2 चमचे साखर घालायची आहे। याला आता मिसळून घ्यायचं आणि मंद आचेवर 2-3 मिनिटं असंच उकळत ठेवायचं। तर 1-2 मिनिटं फोडणी मंद आचेवर उकळून घेतली, मिरची कढीपत्त्याचा मस्त फ्लेवर याच्यामध्ये चांगला उतरलेला आहे। गॅस बंद करून हे पाणी आपल्याला पूर्ण कोमट करून घ्यायचं आहे। तर आपला ढोकळा आता पूर्ण थंड झाला आहे, हे बघा कढायाच्या मनाने सुटून आलेला आहे।
आता याच्यावर हा मी पाट ठेवला आहे आणि याला उलटून घ्यायचं. तर हे बघा अगदी सहज ढोकळा मोकळा झालेला आहे आणि हे बघा अगदी छान जाळी सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. ढोकळा कापून घेऊ, तर तुम्हाला जसा लहान मोठा हवा त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता. आणि मी आता कापती आहे तर तुम्हाला कळत असेल की हे बघा ढोकळा किती आतपर्यंत अगदी जाळीदार झालेला आहे हे बघा. तर अशाच पद्धतीने आपण उरलेला ढोकळा कापून घेऊया. अजिबात मध्ये असा चिकट वाटत नाही, जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे हे बघा, एकदम परफेक्ट झाला आहे. इकडे आपला ढोकळा थंड आहे, फोडणी पण थंड झालेली आहे. आता हे फोडणीचं पाणी ओतू. आता फोडणीचं पाणी ओतताना जर तुम्हाला वाटलं की थोडासा ढोकळा आत्ता लगेच लागणार नाही आहे तर त्याच्यावर पाणी ओतू नका, तो बाजूला ठेवा आणि उरलेल्या ढोकळ्यावर पाणी ओतून डायरेक्टली खायला घेऊ शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त ढोकळा तयार झाला आहे. तर आपला ढोकळा तयार झालेला आहे. फटाफट होणारी ढोकळ्यासोबतची हिरवी चटणी करून घेऊ. तर ढोकळा चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर घेतली, त्यामध्ये घालू अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी साधारण 1/4 टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता ढोकळ्याच्या चटणीमध्ये ढोकळा किंवा शेव वापरली जाते. तर इथं मी काही वरचे जे ढोकळ्याचा वरचा जो भाग असतो जो फुगलेला तो मी कापून घेतला आहे. हे बघा तुम्हाला कळत असेल मी कुठला भाग म्हणते आहे. तर याच्या 1-4-5 चकत्या याच्यामध्ये घालते आहे. थोडंसं पाणी घालूयात आणि याला बारीक करून घेऊ. तर आपली ढोकळ्याची चटणी तयार झाली, सर्व करूयात. तर आपला ढोकळा आणि ढोकळ्याची चटणी तयार झालेली आहे. इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा. फेटण्यासाठी मिक्सरचा वापर केला तर अगदी 2 मिनिटांमध्ये मऊसूत असं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं मऊसूत ढोकळ्याचं बॅटर तयार होईल. आणि वाफवण्यासाठी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की वापरून बघा. त्यासोबत ढोकळा करताना जे टेबलस्पून किंवा कपचं मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला सांगितलंच, पण जर तुमच्याकडे टेबलस्पूनचा सेट नसेल तर आपला घरातलाच पोहे खाण्याचा चमचा असतो तो वापरून ही रेसिपी कशी करायची त्याचं प्रमाणसुद्धा त्याच्याच बाजूला दिलेलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. आणि चटणी करताना ढोकळ्याचे जे कडेचे उरलेले काप असतात ते त्याच्यामध्ये वापरले जातात, किंवा शेवेचा सुद्धा वापर होतो. तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.